नंतर मी विनंती करेन या व्यासपीठावर उपस्थित मान्यवर मी दत्ता पाटील अनिल गांगरे यांना देखील विनंती करेन की आपण मिलिंद पाटील पारगाव यांना आपण सन्मानित करायचं आहे. मिलिंद पाटील यायचं आहे पण दत्ता पाटील यांच्या शुभहस्ते आमचे दत्तात्रय पाटील माजी उपसरपंच यांच्या शुभहस्ते हा सन्मान होत आहे. त्यानंतर अनिल गांगरे आपण देखील या आपल्या शुभहस्ते संयोग तारेकर याचा देखील सन्मान होणार आहे. अनिल गांगरे यांच्या शुभहस्ते संयोग तारेकर यांचा सन्मान होईल. आपण दत्ता पाटील यांच्या शुभहस्ते मिलिंदजी पाटील यांचा सन्मान होत असताना पाहतोय. प्रत्येक मान्यवरचा येतो जे मान सन्मान होता ना. त्यानंतर जयवंत भोईर यांना देखील मी तयारीत राहण्यासाठी विनंती करेल. आमचे आयोजक जयवंत भोईर आपण देखील या इथे आणि आपल्या शुभहस्ते हितेश पाटील यांना सन्मानित करण्यात येत आहे. संयोग तारेकर यांचा सन्मान अनिलजी कांगरे यांच्या शुभहस्ते जयवंत भोईर यांच्या शुभहस्ते हितेश पाटील पारगाव यांचा येते मात्र सन्मान सत्कार. त्यानंतर वळवली गावातील आमचे विनोदजी म्हात्रे देखील इथे उपस्थित आहेत. तर मी संजय संदीप वासकर यांना विनंती करेन. संदीप वासकर आपल्या शुभहस्ते वळवली गावातील खरं तर ज्यांच्या माध्यमातून मुकेशला देखील पारितोषिक दिलं ते क्रीडाप्रेमी भरपूर सारे मान्यवर आपण पाहतो. प्रत्येक मान्यवराला सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करण्यात आहे. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल. एक बॉल्स फायटर ओले संघ या स्पर्धेतून बाहेर गेला आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण आर्य इलेवन ओले संघाला पाहतो त्यांच्या विरोधात मात्र गावदेवी गावठाण. गावदेवी गावठाण म्हटलं तर आमचे सुनीलजी मडवे यांची नक्कीच या गावची ओळख. एक आदर्श व्यक्तिमत्व सुनील मडवे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. तर पहा षटकार हॅट्रिकसाठी अर्थात लगातार तीन षटकारांसाठी बक्षीस आरके ग्रुप कॅन्टीन ग्रुपच्या माध्यमातून देण्यात येईल. त्यांच्या बॅनरला हिट केला तर 500 रुपये. त्याचबरोबर सुदामजी वासकर यांच्याकडनं देखील 500 रुपये. बक्षिसांची खैराट आणि खैराट असेल प्रत्येक खेळाडूसाठी. ऐकणार आहोत पहिल्या सत्रामध्ये अर्थात साथी समालोचक रोशन पाटील यांना. थँक्यू थँक्यू रोल मात्रे सर उपाध्यक्ष पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशन. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. आर्य इलेव्हन ओले बनाम गावदेवी गावठाण. या दोन संघामध्ये एक रण कंदन माजत असताना पहिल्या चेंडूवरती झेल उडाल्यानंतर झेल मात्र सुटला जातोय. झेल सोडलाय प्रमोद घरत या फलंदाजाचा. एक विस्फोटक फलंदाज म्हणून आर्य इलेव्हन ओले टीमची ओळख आहे. आणि या फलंदाजाचा झेल सोडणं येणाऱ्या उत्तरार्धामध्ये आणि या पूर्वार्धामध्ये घातक ठरेल या तिलमाते शंका नाहीये. कारण गोलंदाज भूषण पाटील गावदेवी इलेव्हन गावठाण टीमचा हा दुरंदर गोलंदाज अतिशय तीक्ष्ण मारा करत असताना आपल्याला पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळतोय. गोलंदाज जरी हमाला सारखा राब राब राबला आणि क्षेत्ररक्षक जर साथ देत नसतील तर त्यात काही तथ्य नसेल. मात्र त्यानुसार फिल्डिंग डिपार्टमेंट सजग असणं हे मात्र गरजेचं असेल. आणि पहिल्या चेंडूवरती एक धाव मात्र पूर्ण केल्यानंतर अकाउंट खोललं जात आहे आर्य इलेव्हन ओले टीमचं. जबरदस्त सुरुवात करण्यासाठी ओले टीमचे हे दोन दुरंदर फलंदाज यावेळी सज्ज असेल. प्रमोद घरत तर एका बाजूला विशाल गायकवाड. एक विशाल स्कोर खडा करण्यासाठी ही पहिली सलामीची जोडी ओले टीमकडून. तर पहिला दुरंदर गोलंदाज गावदेवी इलेव्हन गावठाण टीमचा हा भूषण पाटील. अतिशय नेत्रदीपक स्पर्धा निकेश वासकर स्पोर्ट्स असोसिएशन कानोबा व आर के क्रिकेट क्लब कुंडेवाल यांच्या माध्यमातून आमदार चषक उरणपनवेल आणि त्यानंतर सरपंच चषकाचा हा सुपर मंच. आमचे मित्र सूरज पाटील वलवली या अपमंचावर आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळेल. समोर गोलंदाज सज्ज असताना भूषण पाटील गावदेवी इलेव्हन गावठाण टीमचा हा गोलंदाज आणि या गोलंदाजावरती केला जाईल प्रहार. चेंडू सीमा पार चौकार. पहा निश्चितच पहिला चेंडू एक धाव आणि त्यानंतर आपल्याला हा चौकार पाहायला मिळतोय. काय कमालीचा या ठिकाणी फटका विशाल गायकवाड या फलंदाजाच्या बाटमधून पाहायला मिळतोय. भूषण पाटीलला कमबॅक हा करावाच लागेल. अतिशय सुंदर चेंडू या ठिकाणी सफर केला भूषण पाटील.
या चेंडूची नितांत गरज होती, कारण मागच्या चेंडूवरती आपण दमदार चौकार पाहिला आणि त्यानंतर एक पुरेपूर वापसी या गोलंदाजाकडून साकार केली जाते गावठाम टीमकडून. गोलंदाज तयार, प्रहार केला जाईल, सूर्यरेख फटका, क्षेत्ररक्षक तैनात, पहिला मोहरा गारद होतोय. आर्य 11 ओले टीमचा फलंदाज बाजलाय विशाल गायकवाड. तर निश्चितच आपल्याला एक विकेट पाहायला मिळेल. तर नक्कीच मी पुन्हा एकदा विनंती करतोय, स्वर्गीय शांतारामजी मडवे यांचे सुपुत्र सुनील शांताराम मडवे, आपल्याला विनंती असेल की आपण या व्यासपीठावर आपल्या देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल, कारण त्यांच्या माध्यमातून देखील दिवस किंवा रात्री स्पर्धेचं आयोजन दर्जेदार पाहायला मिळतं या गावठाण नगरीमध्ये. आणि गावदेवी गावठाण म्हटलं तर सुनीलजी मडवे यांचं फार मोठं पाठबळ या गावठाण संघाला लाभलं आहे. ते सुनील मडवे, आपल्याला विनंती असेल की या पण व्यासपीठावर आयोजकांच्या वतीने आपल्याला विशेष आमंत्रण असेल. जबरदस्त आपल्याला पाहुण्यांची या ठिकाणी मांदियेली पाहायला मिळतीये. गोलंदाज सज्ज असताना भूषण पाटील यावेळी सज्ज झालाय. खेळपट्टीच्या मधोमध हा चेंडू अदलला गेला, त्यानंतर जोराचा अपील झाला पंचांच्या माध्यमातून, या ठिकाणी उधळून दिलं जात आहे. निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली आहे. धावसंख्या पाहायची झाली, संघ जाऊन पोहोचतोय 5 धावा धावपटलावरती. 5 चेंडूंची सफर झाली आहे आणि एका फलंदाजाला या ठिकाणी बाद केलं जात आहे. सूर्यरेख फटका पाहायला मिळतंय ऑफ ड्राईव्हचा, लॉंग ऑफला चेंडू, चेंडू सीमा पार, अजून एक चौकार. अशाच प्रकारची पिसाटलेली फलंदाजी दाखवणं गरजेचं असताना तेच फटके या फलंदाजाच्या बाटमधून पाहायला मिळत आहेत. एका षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर एक गडी बाद आर्या ओले टीम जाऊन पोहोचतीये 1 गडी बाद 9 धावा धावपटलावरती. एकेरी धावसंख्येमध्ये पहिल्या षटकामध्ये आपल्याला डगमळताना पाहायला मिळतोय या ठिकाणी ओले संघ, मात्र येणाऱ्या द्वितीय षटकामध्ये धावसंख्येचं अग्निकल्लोल माजेल यात काळी मात्र शंका नाही आहे, कारण दुरंदर फलंदाजांचा खेमा आपल्याला आर्या स्पोर्ट्स ओले टीमकडून आपण सातत्यानं पाहत असतो. ओले गावाची मुख्य ओळख आमचे उपाध्यक्ष पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशनचे रवींद्र म्हात्रे अर्थातच रिओल सर आपल्याला सातत्यानं या स्पर्धेमध्ये सूत्रसंचालक म्हणून पाहायला मिळतील. मोस्ट वेलकम. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर गोलंदाजीच्या भोवल्यावरती येतोय तो आकाश टकले. यावेळी गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज असताना आपल्या गोलंदाजीने इम्प्रेस करेल का आपल्या गावठाणवासियांना आणि त्यानंतर क्रिकेट रसिकांना हे पाहावं लागेल. गोलंदाज सज्ज झालाय, आकाश टकले, वेट केलं, त्यानंतर कट करायचं होतं. फली आणि चेंडू यांच्यामध्ये नाल जोडली जात नाहीये. निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली आहे. काय कमालीचा चेंडू आकाश टकले या गोलंदाजानं या ठिकाणी सफर केलाय. समोर फलंदाज सज्ज असेल विद्याधर म्हात्रे. धावसंख्येचं अग्निकल्लोल माजवण्यासाठी हा फलंदाज खेळपट्टीवरती मात्र रुजू झालाय. जोराचा अपील केला जातोय, पा पंचांनी हाईट इथे मात्र पाहिली आहे. आणि निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये, निर्धाव टाकण्यामध्ये यश संपादन केलं गावदेवी 11 गावठाण टीमच्या आकाश या गोलंदाजाकडून. मात्र येणारे 4 चेंडू कशा पद्धतीने सफर केले जातील, विद्याधर म्हात्रे रौद्ररूप धारण करेल का हे पाहावं लागेल. क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट पूर्णपणे आता चेंज केलं जात आहे, या चेंडूवरती कुठली तरी रणनीती असावी हे जाणून दिलंय या गोलंदाजानं. पा फाईन लेगचं क्षेत्र निवडायचं होतं, मात्र पंचांचा इशारा येतोय. वाईट करार, अवांतर धावसंख्येमध्ये भर पडली जाईल. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पडाव करेल. 10 का दम, एक चांगली दमखम दाखवण्यासाठी दोन्ही संघांतील खेळाडू या ठिकाणी सज्ज असताना आपल्याला धावफलकावरती 10 धावा पाहायला मिळत आहेत. मात्र आकाश टकले, मागचा चेंडू खराब टाकल्यानंतर या ठिकाणी मात्र वापसी केली जातीये. दरम्यान स्वर्गीय शांताराम शेड मडवी यांचे सुपुत्र अर्थात सुनील दादा मडवी यांचं इथे शुभ आगमन झालंय.
गावठाण गाव म्हटलं तर गावठाण संघाला शुभेच्छा देण्यासाठी नक्कीच ते उपस्थित आहेत. आमचे विराज मडवे आणि तेजस मडवे यांच्याकडनं देखील शुभेच्छा आल्या आहेत. त्याचबरोबर डान्सिंग अंपायर साई पाटील माट्या यांच्याकडून देखील शुभेच्छा. आणि साई पाटीलला आपण शेवटच्या रात्रीमध्ये पाहणार आहोत डान्सिंग अंपायर म्हणून. ओर टू रोशन. थँक्यू रिवाल सर. तर या ठिकाणी आपल्या पाहायचं झालं तर विकेटचं पतन झालं. दुसरा मोहरा गारद होतोय विद्याधर मात्रे तंबूच्या आश्रयाला. जय शिवराय. रोशन, आपण उद्याच्या रात्रीमध्ये मात्र जुगलबंदी पाहायला मिळेल. एका बाजूला दशरथ पाटील करावेचे हास्यांचे अर्थातच फवारे उधळतील, तर दुसऱ्या बाजूला मैदानावर गावठांचा गावठी अंपायर माट्या साई पाटील यांचा डान्स पाहायला मिळेल. आणि रेशमा मयेकर देखील इथे येणार आहेत, एक लेडी अँकर. पूर्णपणे त्रिवेणी संगम या क्रिकेटच्या सुवर्ण मंचावरती आपल्याला उद्याच्या रजनीमध्ये उद्याची रात्र मात्र पूर्णपणे कमाल धमाल आणि मालामाल असेल. पा आकाश टकले या गोलंदाजानं काय वाखाण्य जो गोलंदाजी सादर केली आहे. एका फलंदाजाला बाद सुद्धा केली आहे गोलंदाजानं. प्रहार केला जाईल बुलेट वेगानं सफर. चार धावेंचं चांदणं या ठिकाणी सिंपल जाईल. फोर रन. स्फोटक फटका या फलंदाजानं सफर केलाय तो चार धावेंसाठी. प्रमोद घरत नावाचं वादळ मैदानामध्ये थैमान घालत असताना हे वादळ मात्र थांबवलंय. गोलंदाज आकाश टकले ऑन फायर. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय आर्या स्पोर्ट्स ओले टीमचा. प्रमोद घरत तंबूच्या दिशेनं परत. सारे पाहू चला हो क्रिकेटच मैदान. मिलून सारे पाहू चला हो क्रिकेटच मैदान. आमच्या सुदाम शेटवासकरनी चषक ठेवलाय कुंडेवहाल गावान. आमचे सदाशिवासकरनी चषक ठेवलाय कुंडेवहाल गावान. निश्चितच सुदाम शेटवासकर ही गोंडस पदवी जनतेनं दिली आहे. शुद्ध बीजा पोटी फले रसाला घोमटी या संत वचनाशी साजेस ठरणार राजबिंड व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय श्री सुदामजी रामदास वासकर माजी सरपंच कुंडेवाल. एक जबरदस्त आयोजक यांच्या माध्यमातून रॉयल म्हणजे राजा राजासारखं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळेल आवटी मैदान कुंडेवाल या नगरीमध्ये. मागच्या काही दिवसांपूर्वी पाहिले आपण पावसाच्या जोरदार अनहलक्या सरी त्या संपताच या स्पर्धेची आतुरता होती प्रत्येकाच्या उरी. अशा पद्धतीनं पूर्णपणे क्रिकेटमय झाली आहे ही कुंडेवाल नगरी. जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये गोलंदाजीच्या मार्गवर. गोलंदाज पाहायला मिळेल तो भूषण पाटील गावदेवी इलेव्हन गावठाण टीमचं एक भूषण. अतिशय जबरदस्त आणि वाखाणीय जो गोलंदाजीनं इम्प्रेस करतोय क्रिकेट रसिकांना. समोर फलंदाज सज्ज असेल आर्या स्पोर्ट्स ओले टीमचा मिथुन दापोलकर. मिथुनसाठी हा चेंडू होता. मिथुनला हा चेंडू टॅप करायचा होता मात्र त्या ठिकाणी तालमेल मात्र जोडलं जात नाहीये. निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली आहे. मिथुन दापोलकर एका बाजूला अजय मुंगाजी चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाची जोडी. धावसंख्येचं अग्नि कल्लोल माजवण्यासाठी खेळपट्टीवरती मात्र रुजू असताना या फलंदाजांना शांत ठेवण्यामध्ये पूर्णपणे यश संपादन केलंय ते भूषण पाटील. भूषण पाटील पहिल्या षटकामध्ये 9 धावा देत एका फलंदाजाला बाद केलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा तिसऱ्या षटकासाठी भूषण पाटीलची इथे मात्र नियुक्ती केली जाते ती संघ नायकाच्या माध्यमातून. पंचांचा इशारा येतोय व्हाईट करार. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडली जाईल. संघ जाऊन पोहोचतोय 15 धावा धावपटलावरती. खचाखच भरलेलं आवटी मैदान कुंडेवाल यावेळी सज्ज असताना क्रिकेट रसिकांच्या निश्चित साक्षीनं या सामन्याची जडण आणि घडण होत असताना सूर्य फटका चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावरून या ठिकाणी फेकून दिलं जात आहे. वेल बिल इंजिन फायरिंग अँड सिलेंडर 6 रन 500 रुपयाचं कॅश प्राईज. गणपती गणपती गणपती
पाच सुरेख फटके बाजी, 500 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा जिंकतोय या ठिकाणी मिथुन दापोलकर। गोलंदाज अतिशय सुंदर गोलंदाजी करत असताना या ठिकाणी या गोलंदाजावरती प्रतिहल्ले मात्र जारी झाले आणि आता मात्र निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली आहे। धावसंख्या पाहायची झाली तर निश्चितच धावसंख्या 21 धावा धावपटलावरती पाहायला मिळतोय। भूषण यावेळी सज्ज असताना या गोलंदाजावरती प्रतिहल्ले जारी झाले आणि त्यानंतर या गोलंदाजानं वापसी सुद्धा केली आहे। गोलंदाज सज्ज होतो असताना पुन्हा एकदा प्रहार बाजी वाजी क्याजी जबरदस्त फटका चेंडू सीमा पार सारण। निकेश वास्कर आयोजक भारी केली त्यांनी सारी तयारी सरपंच सदाशिव वास्कर दादाला पनवेलची मानतात लोक ही सारी। थँक यू डीजे आर्य 11 ओले टीमचा हा फलंदाज या ठिकाणी रौद्र रूप धारण करतोय। नावे मिथुन दापोलकर एक विस्फोटक बाणा चार चेंडू मध्ये 12 धावांची केली आपल्या ओले टीम साठी खेचून आणतोय। म्हणजे कुठेतरी पहिल्या पूर्वार्धामध्ये एक रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करण्यासाठी हा फलंदाज यावेळी सज्ज असेल। भूषण वरती वारंवार प्रहार झाले ज्या भूषण पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावा दिल्या एका फलंदाजाची भंभीर उडवली आणि त्याच गोलंदाजावरती आता मात्र निश्चितच विस्फोटक बाणा क्रिकेटशाही बाणा या ठिकाणी पेशकश केला जातोय आर्य 11 ओले टीमच्या मिथुन दापोलकर या फलंदाजाकडून। धावसंख्या पाहायची झाली संघ जाऊन पोहोचतोय 3 गडीबाद 27 धावा धावपुस्तकावरती नमूद होत असताना गोलंदाज सज्ज असेल तो भूषण। यावेळी सुद्धा अतिशय सुरेख फटकेबाजी क्षेत्ररक्षक आणि चेंडू यांच्यामध्ये दौड असेल ती दौड जिंकली खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षकानं। कदाचित हा चौकार होऊ शकला असता मात्र तो नियतीला मान्य नव्हता त्या ठिकाणी नैसर्गिकरित्या चेंडूची अडवणूक झाली गेली आणि धावसंख्या निश्चितच 2 मिळाली। संघ जाऊन पोहोचतोय 29 धावा धावपटलावरती। या षटकातील चेंडू शिल्लक असेल तो फक्त 1 आणि एका या चेंडूवरती मोठी प्रहारबाजी होईल मात्र त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षणाचं झालं मात्र विणलं जात आहे। अशा रीतीनं 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर आर्य 11 ओले टीम जाऊन पोहोचेल 3 गडी 32। लगेच या दरम्यान बंगरपाडा गावातील 40+ एक उत्कृष्ट टेनिस क्रिकेट खेळाडू दीपकजी गोसावी यांना देखील विनंती असेल। दीपक गोसावी आपण या व्यासपीठावर आपल्याला आयोजक आमंत्रित करतायत आणि काही क्षणातच टीपी तेजस पाटील गायक संगीतकार रामनाथ कोहली गीतकार कवी वामन कोहली स्नेहा ठाकूर गायिका संजय भोईर गायक अक्षय रायते अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस रायगड जिल्हा युवा बॉईज यांचं येते मात्र शुभ आगमन होईल। आणि मी म्हटलं की सर्व कलावंत मंडळी आज या स्टेजवर या व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर हे आयोजन म्हटलं आणि कुंडेवाल नगरीमध्ये नेहमीच आपल्याला श्रीमंत आयोजन पाहायला मिळतं आणि पाहुण्यांची मांदी आली प्रचंड प्रमाणात पाहायला मिळते। रोशन नक्कीच कला क्रीडा सांस्कृतिक वारसा जपणारं प्रत्येक व्यक्तिमत्व या सुवर्ण मंचावरती आपल्याला या रजनीमध्ये पाहायला मिळेल। निस्सीम प्रेमाचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे ग्रामीण टेनिस क्रिकेट आयोजकांच्या जादूहीन मेहनतीने साकारलेली ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला कुंडेवाल नगरीमध्ये पाहायला मिळतीये। अखंड रायगड ठाण्यात आमच्या या स्पर्धेची चर्चा आमदार चषकाचा सरपंच चषकाचा आगला वेगळा आहे दर्जा नंबर 1 ही स्पर्धा अगणित आहे खर्च साईप्रीत लाईव्ह वरती करा तुम्ही सर्च। अशा प्रकारचं अतिशय रॉयल आयोजन कुंडेवाल वासियांच्या माध्यमातून या ठिकाणी साकार केलं जात आहे। 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर आर्य 11 ओले टीम जाऊन पोहोचतीये 3 गडी 32 धावा धावपटलावरती। येणाऱ्या षटकामध्ये गोलंदाज पाहायला मिळेल तो अंकुश टकले। धावसंख्येला अंकुश लावण्यासाठी गावदेवी 11 गावठाण टीमचा हा दुरंदर गोलंदाज। आपण खरं तर पाहतोय स्कोरिंगच्या भूमिकेत आमच्या अमन वाजकर आणि आपल्या अगदी डाव्या बाजूला प्रकाश पाटील एक सुश्राव्य कीर्तनकार म्हणून त्यांची ओळख आहे ते देखील आपल्याला एक चांगलं योगदान देत आहेत त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया। नक्कीच प्रत्येक व्यक्तिमत्वाचं सहकार्य असणं अतिशय गरजेचं असतं मात्र या ठिकाणी आत्महत्या घडली जाते
आणि आत्महत्या करणाऱ्याला मरण्याची गरज नसते, ते आत्मदहन पाळा मिळेल. आत्महत्या घडल्यानंतर फलंदाज बाद होतोय. सिक्सर किंग मिथुन दापोलकर बॅक टू द पवेलियन. समाधान वाजकर येत्या यांचं देखील मैदानात आगमन झालंय, कारण तिसऱ्या पंचांचं काम करण्यासाठी 1:47 म्हणून समाधान वाजकरची ओळख. या स्पर्धेसाठी फार मेहनत घेतली समाधानने, आणि काही 2 दिवसापूर्वीच त्यांच्या पत्नी करिश्मा, सौभाग्यवती करिश्मा समाधान वाजकर उपसरपंच पदावर विराजमान झाल्यात. रोशन, नक्कीच राजकीय आणि त्यानंतर क्रिकेट क्षेत्रामध्ये जबरदस्त वलय निर्माण करणारं व्यक्तिमत्व म्हणजे समाधान वाजकर. एक गुणवंत खेळाडू ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून निश्चितच ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये उपसरपंच पद त्यांच्या माध्यमातून बिनविरोध या ठिकाणी भूषवलंय. शुभेच्छा असतील समाधान वाजकर तुम्हाला. धावसंख्या पाहिजे झाली तर स्थगिती दिली जाते, 30 धावा धावपटलावरती लागल्या जातील. पा ज्याप्रमाणे धावसंख्येचं अग्निकल्लोल झालं, धावसंख्येचं पूर्णपणे रणकंदन माजत असताना खऱ्या अर्थानं ग्रहण लागलंय. ते फलंदाज बाद होण्याचा एक फ्लॅट टेक डिलिव्हरी, सुरेख फटका, चेडू सीमा पार, 6 रन. थँक्यू डीजे. आता मात्र सुरेख फटकेबाजी. आर्य 11 ओवले टीमच्या या धुरंधर फलंदाजाकडून साध्य केली जाते. पा आल्या आल्या प्रहार केला गेला, आपला परिचय दाखवला तो अजय मुंगाजी या फलंदाजानं. नावामध्ये जय हा शब्द दडलाय आणि त्यानुसार या ठिकाणी आपल्याला फलंदाजी पाहायला मिळतीय. धावसंख्या आकार घेईल, संघ जाऊन पोहोचतोय 36 धावा धावपटलावरती. ऑन ड्राईव्ह चा फटका पाहायला मिळेल, लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक दौडला जाईल, फक्त आपल्याला सिंगल पाहायला मिळतीय. मात्र षटकार लागल्यानंतर या गोलंदाजानं कमालीची वापसी केली आहे. नक्की महत्वाची सूचना असेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी, आपण मध्ये गाड्या कोणीही पार्क करू नका, कारण पाहुण्यांच्या गाड्या तिथून येतात. तो रस्ता मोकळा सोडा, त्या रस्त्यामध्ये कोणीही गाड्या पार्क करू नका कृपया, आपल्याला महत्वाची सूचना असेल. निश्चितच या सूचनेचं आपण पालन करणं हे अतिशय गरजेचं असेल, कारण पाहुण्यांची रेलचेल आपण सातत्याने या मैदानावरती या मंचावरती आपण पाहू शकाल. गोलंदाज तयार, अंकुश टकलेनं हे काय केलं, विस्फोटक बाणा, रन आउट ऑफ द पार, इट्स अ बिग हिट, 6 षटकार. थँक यू डीजे. पा अतिशय विस्फोटक बाणा फलंदाजीच्या मार्गावर. हरीश दापोलकर हा सुद्धा 6व्या गिर्ण या ठिकाणी फलंदाजी करतोय, 6व्या क्रमांकावरती याला या ठिकाणी 7 धावा ठोकतोय. अशा रीतीने पाहायचं झालं तर निश्चितच 4 षटकांचा इथे मात्र खेळ समाप्त झालाय. आणि 4 षटकांच्या खेळीनंतर धावसंख्या जर पाहायची झाली तर संघ जाऊन पोहोचतोय 43 धावा धावपटलावरती लागल्या जातील. अजूनपर्यंत 1 षटकाचा खेळ मात्र शिल्लक असेल. नक्कीच या मिळालेल्या वेळामध्ये एक महत्त्वाची अनाऊन्समेंट. श्री दत्तप्रसाद क्रिकेट क्लब गव्हाण यांच्या वतीनं दत्तप्रसाद चषकाचं आयोजन केलं आहे येत्या 28 तारखेपासून 1 मार्चपर्यंत. तर त्या स्पर्धेचं पहिलं क्रमांक 81,111, दुसरं क्रमांक 41,111, तिसरं क्रमांक 21,111 आणि प्रवेश फी 8,500 असेल. ज्या संघानं यामध्ये गव्हाण गावामध्ये जी स्पर्धा या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल त्यांनी त्वरित मात्र संपर्क साधा. या आयोजकांसाठी श्री दत्तप्रसाद क्रिकेट क्लब गव्हाण आयोजित दिवसा स्पर्धेचं आयोजन. नक्कीच जबरदस्त आपल्याला सहकार्य प्रत्येक व्यक्तिमत्वाचं. यावेळी प्रहार केला जाईल, चेंडू फेकून दिलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून, 6 रन. धावसंख्येचा भंडारा या ठिकाणी उधळलं जातंय. निश्चितच फलंदाज पाहायला मिळतोय तो अजय मुंगाजी. पा या अजयच्या बॅटमधून आपण 2 षटकार पाहिले, म्हणजे कुठेतरी शेवटच्या क्षणापर्यंत जर
लढबैया बाना अजमावला तर धावसंख्या बुलेट वेगाने प्रस्थान करेल. पुन्हा एकदा पा प्रहार केला गेला सूर एक फटके बाजी चार रन. तर भंगारपाडा टीम आणि शिवकर टीम आपण टी शर्ट घेण्यासाठी आपण मंचावरती यायचे तात्काळ. धावसंख्या बुलेट वेगाने प्रस्थान करेल. धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट संघ जाऊन पोहोचतोय 53 रन. अमन वास्कर जबरदस्त गुणलेखन त्यानंतर समालोचक इथे मात्र जोडले जातील. गुणंदाज तयार. पुन्हा एकदा प्रहार विस्फोटक बाणा त्या ठिकाणी तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण मात्र सजलं जात आहे. मात्र आत्महत्या आत्मदहन. पुन्हा एकदा रनआउटची शिकार फलंदाज बाद होतोय. ओले टीमचा फलंदाज अजय. थँक यू डीजे पा. या दोन फलंदाजानं संगती राहून काय जबरदस्त धावसंख्या बनवली. मात्र दोन फलंदाजांमध्ये सल्ला मसलत झाले नाहीये आणि याच कारण फलंदाज अजय मुंगाजी रन आउटचा शिकार झाला. धावसंख्या एक नाकार घेत असताना निश्चितच धावसंख्या आपण पाहिली 54 रन धावपटलावरती असतील. अजूनपर्यंत अमन चेंडू शिल्लक असतील. पहिल्या पूर्वार्धातील ते तीन आणि या तीन चेंडूवरती कमालीची वापसी केली तर धावसंख्या रोखू शकतो गावदेवी 11 गावठाण. आणि तितकीच चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळेल ती सुनील टकले या गोलंदाजाची अंतिम टप्प्यामध्ये. कारण सुनील टकलेनं पहिल्या दोन चेंडूवरती 10 धावा खर्च केली आणि त्यानंतर काय कमालीची वापसी या गोलंदाजाकडून सादर केली जातीये. नवीन फलंदाज फलंदाजीच्या मार्कवर रोशन मुंगाजी एक फलंदाजीच्या माध्यमातून रोशनाई प्रस्थापित करण्यासाठी आर्य ओले टीमकडून हा गोलंदाज मात्र अंतिम टप्प्यामध्ये फलंदाजीच्या मार्कवर 7व्या क्रमांकावरती येतोय. समोर फलंदाज सज्ज असताना निश्चितच रोशन मुंगाजी आल्या प्रहार करेल का हे पाहावं लागेल. चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न सूर्य कमालीचा फटका या फलंदाजाचा पाण्या जो हुनर त्याचा जिगर तितका सलाम खेळतोय रोशन मुंगाजी सिक्सर. फलंदाजी आहे खूपच थेट कारण 61 धावा धावपटलावरती. घुसून वार करायचा होता फलंदाजाला मात्र पाहायचं झालं तर निश्चितच निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. अशा रीतीनं पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाल्यानंतर आर्य 11 ओले टीम जाऊन पोहोचतोय 61 धावा धावपटलावरती. जिंकण्यासाठी 62 धावांची गरज आहे गावदेवी 11 गावठाण टीमला. थँक यू सो मच. मी भंगारपाडा संघाच्या संघटनेला विनंती करतो की टी शर्ट घेण्यासाठी यायचं आहे. त्याच्यानंतर आपण व्यासपीठावर खरं तर जी मंडळी उपस्थित आहेत तर स्वर्गीय शांताराम शेठ मडवी यांचे सुपुत्र सुनीलदादा मडवी उपस्थित आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण स्वागत कक्षामध्ये या आणि आमचे निकेश वास्कर हे देखील तिथे उपस्थित. तर अमित वास्कर इथे उपस्थित. अमित या पण. अमित वास्कर आमचे आयोजक आहेत. खरं तर त्यांनी देखील सुरुवातीत पहिल्या रात्रीपासून आमच्या आयोजनाला फार मोठा हातभार लावला. उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभहस्ते पाहुण्यांचा सन्मान सत्कार इथे संपन्न होत आहे. ते स्वर्गीय शांताराम शेठ मडवी यांचे सुपुत्र सुनीलदादा मडवी गावठाण गावातील एक आदर्श व्यक्तिमत्व. मित्रांनो अतिशय प्रेमळ स्वभाव आहे यांचा आणि ज्या ज्यावेळी गावठाण गावामध्ये आपण खेळाडू जात असता त्यावेळी यांच्या घरी नक्कीच स्वर्गीय शांताराम शेठ यांची आठवण नक्कीच होते. कारण पाहुणचार कसा करावा या गावठाण गावामध्ये स्वर्गीय शांताराम शेठ मडवे यांनी आम्हाला शिकवलं आणि त्यांची साठवण म्हणून त्यांचे सुपुत्र यांचा इथे माझा सन्मान होतोय. त्यानंतर संगम गायकवाड ओवले यांचा सन्मान करतील आकाश भोईर. तर संगम गायकवाड या आपण देखील आपलं देखील स्वागत असेल. तर पाहुण्यांचं सन्मान सत्कार इथे संपन्न होतोय. आयोजकांच्या वतीनं सूचना आली आहे.
आर्य 11 ओवले संघाचा सबस्टिट्यूट अर्थात एक राखीव खेळाडू 12 जो प्लेयर त्यांनी आतमध्ये घेतलाय तो खेळाडू सर्कलच्या आतमध्ये राहिला असं आयोजकांच्या वतीने आपल्याला सूचना आहे तर त्या सूचनेचं आपण पालन करायचं आहे. आयोजक समाधान वासकर यांनी आपल्याला सूचना दिलेली आहे की आपण सबस्टिट्यूट अर्थातच एक राखीव खेळाडू जो 12 खेळाडू आपण घेतलात आतमध्ये इंजुर्ड झाल्यानंतर त्या खेळाडूला सर्कलच्या आतमध्येच राहता येईल. तर या जणांना पाहुण्यांचं शुभ आगमन होतोय. सन्माननीय आदरणीय एक ऍक्टर डायरेक्टर म्युझिक डायरेक्टर कोरिओग्राफर सिंगर ही सारी भूमिका ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते टीपी तेजस पाटील अर्थात तेजस पाटील ज्यांना टीपीच्या नावानं ओळखलं जातं यांची ओळख आधी ते स्पष्ट होईल. त्यांची भूमिका म्हटली तर ती पाठीशी आहे एकवीरा देवी शॉर्ट फिल्म 7 पाटलांचा रॉकिंग गोंधळ माझं शंभू राजं गाणं आणि रौद्र शंभू गाणं त्याचबरोबर 10 शॉर्ट फिल्म ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते ही सारी मंडळी लोकशाहीर विठ्ठल उपमा पुरस्कार रायगड जी समूह काल गौरव पुरस्कार कोल्हापूर त्याचबरोबर पत्रकार संघातर्फे कलारत्न पुरस्कार पनवेल जी समूह कला गौरव पुरस्कार कोल्हापूर या सर्व पुरस्कार सन्मानित ही मंडळी ते व्यासपीठावर येत असताना आपण पाहतोय रामनाथजी कोहली गीतकार कवी वामनजी कोहली गायक नृत्य निदर्शक स्नेहाजी ठाकूर गायिका संजयजी भोईर गायक त्याचबरोबर अक्षयजी रायते अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बॉईज रायगड जिल्हा प्रमुख या सर्व मंडळींचं येते मात्र शुभ आगमन हार्दिक हार्दिक स्वागत. मॅच लगेच स्टार्ट करायची आहे सामन्यांचं या ठिकाणी आपण काही क्षणात सुरुवात होईल. बंगारपाडा संघाचा संघनायकाला देखील तिसरा कॉल असेल. शिवकर संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे तर आपल्याला तिसरा कॉल असेल बंगारपाडा संघापण आणि मॅच लगेच स्टार्ट करायची आहे. आर्य 11 ओवले संघानं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे आमंत्रित ज्या पद्धतीनं आता मात्र फलंदाजी देखील सज्ज असतील. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त आम्हाला आपण बघितलं तर 61 धावाकडून 62 धावांचं आव्हान समोर ठेवलं या 5 षटकामध्ये. तर मॅच सुरू होतोय ग्रीन सिग्नल उदयजी तांडेल यांचा मॅच ऑन गेम ऑन फर्स्ट बॉल गोलंदाज सज्ज असेल गोलंदाजीसाठी मिथुन दापोलकर समोर फलंदाज आपण पाहू शकाल. सलामीचा फलंदाज करण मडवी आकाश टकले करण मडवी या आज टेनिसच्या जगतामध्ये पडल्यावर फार गाजतोय हा छोटा पॅक बडा धमाका अर्थातच मूर्ती लहान आणि कीर्तिमान असा खेळाडू करण माडवी. पहिल्या चेंडूला सरळ बॅटने केला क्षेत्ररक्षक तेथे आहे सज्ज असेल ते मात्र कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाही. डीजे मास्टर बेस कमी द्या सेटिंग अजूनही तुम्हाला जमली नाही बेस कमी करा पूर्ण. धावसंख्या धावपलकावर अर्थातच 0. चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला आणखी एकदा त्याच पद्धतीनं 30 यार्ड सर्कलमध्ये चेंडू अडवण्याचं काम केलं क्षेत्ररक्षकानं आणि धावसंख्याचं खातं देखील खोललं जात नाहीये 0 धाव. सुरेख गोलंदाजी होतोय मी तर म्हणेन अप्रतिम गोलंदाजी करतोय गोलंदाज मिथुन दापोलकर ज्याच्याकडे भरपूर सारा अनुभव आहे आर्य 11 ओवले संघाचा गोलंदाज. चेंडू आता मात्र नक्कीच खोदून काढलाय सरळ जातोय लॉंग ऑफ क्षेत्राकडे काय घडतं पंचांचा इशारा येणे बाकी असेल 4 धावांचा इशारा येतोय पहिला चौकार. सर होनी धावसंख्या धावपलकावर 4-4 रन्स. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा करण डावखुरा फलंदाज आडव्या बॅटने केला क्षेत्ररक्षक ते मात्र रोशन मुंगाजीनं अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलंय गरजा आपण पाहतोय. रोशन मुंगाजीचं दर्जेदार क्षेत्ररक्षण 2 वेळा 30 यार्ड सर्कलमध्ये त्यांना केलेलं क्षेत्ररक्षण आणि संघासाठी वाचवतोय धावा. धावसंख्या धावपलकावर बिनगडीबाद 5 धावा 5 धावा धावपलकावर
गावदेवी गावठाण विरुद्ध आर्य इलेवन ओवले असा हा सामना पाहायला मिळतोय. गावदेवी गावठाण संघानं गव्हाण रजनी स्पर्धेमध्ये काय मॅच मी म्हणेन गमावला होता. हा चेंडू सरळ बॅटने केलाय, मनगटी पॉवर, पॉवरफुल स्ट्रोक, आकाश टकलेच्या बॅट मधून पहिला षटकार. धावसंख्या धावफलकावर षटकाराच्या मदतीनं 11. चेंडू ऑफ स्टंपला चेंडू, आता मात्र चांगला चेंडू फेकलाय. पहिला षटकाचा खेळ समाप्त, 11 धावा धावफलकावर बिन गडीबाद. या दरम्यान मी सुनीलजी मडवी यांना विनंती करतोय, गावठाण गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व सुनील मडवी यांना विनंती करतोय की आपण नाणेफेकी करण्यासाठी टच बॉक्स मध्ये जायचंय. सुनीलजी मडवी दिवस आणि रात्री स्पर्धेचे यशस्वी आयोजक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेक होत आहे, अर्थातच भंगारपाडा विरुद्ध शिवकार. तर नाणेफेकी जिंकले शिवकार संघ, जो काय आपला निर्णय असेल या मॅच नंतर लगेच कळवा आणि मैदानावर त्वरित उतरायचं आहे. खरं तर व्यासपीठ पहा कशा पद्धतीनं आज शोभविंत पाहायला मिळतोय, कारण व्यासपीठावर उपस्थित मान्यवर देखील तेवढे दिग्गज आहेत, कलाकार आहेत, कलावंत आहेत, मग ॲक्टर, डायरेक्टर, म्युझिक डायरेक्टर, कोरिओग्राफर, त्यानंतर सिंगर, ही सारी भूमिका स्पष्ट आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. आणि लोकशाहीर विठ्ठल उपमा पुरस्कार रायगड, जी समूह कलागौरव पुरस्कार कोल्हापूर, पत्रकार संघतर्फे कलारत्न पुरस्कार पनवेल, हे सारे पुरस्कार ज्यांच्या नावावर आहेत ते म्हणजेच अर्थातच आदरणीय तेजसजी पाटील टीपी, त्यांच्या समवेत रामनाथजी कोली, वामन कोली, स्नेहा ठाकूर, संजय भोईर, अक्षय रायते, या साऱ्या मंडळींना या व्यासपीठाला शोभा आली आहे. हा चेंडू हुक केलाय, चेंडू जातोय सरळ डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं, करण मडवीच्या बॅट मधून आलाय. पंचांचा इशारा, 4 धावांसाठी चौकार. यस, थर्ड अंपायर कॉल, तिसऱ्या पंचांची मागणी देखील करण्यात आलेली आहे. धावसंख्या धावफलकावर जर बघितली तर षटक क्रमांक दुसरं विद्याधर मात्रेच्या गोलंदाजीवर थोडा आक्षेप घेण्यात आला आहे. धावसंख्या धावफलकावर आता जलद गती न वाढते ती म्हणजेच 15 धावा. संदेश घरत यांना विनंती असेल आयोजकांच्या वतीनं, या पण व्यासपीठावर आपलं देखील स्वागत असेल. ओवले गावातील एक युवा उद्योजक संदेश घरत यांना विनंती असेल की व्यासपीठावर यावा. दुसरं षटक, 15 धावा धावफलकावर. तर बोलूया मैदानाकडे, जिथे मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त, धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये 11. हा चेंडू बराच काल हवेमध्ये मिस टायमिंग ठरला आहे, परंतु झेल कठीण आहे, उलट दिशेने आहे, परंतु उलट दिशेनं प्रमोद मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय. चेंडू जातो सीमारेषा पलीकडे, 4 धावांसाठी चौकार. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावर 19. शंभू राजा अर्थात शिवछत्रपती राजांचं गीत आपण ऐकतोय मित्रांनो. आज ते गीताचे नक्कीच दिग्दर्शक निर्माते देखील या व्यासपीठावर उपस्थित आहेत. माझं शंभू राजा चेंडू आठव्या बॅटनं केलाय, पुन्हा एकदा करण मात्र सरळ लंगावांच्या दिशेनं एक धाव. आणि करण मडवी ज्यावेळी मैदानावर खेळतो तर आठवण होते ती म्हणजे उल्वा स्पर्धेमध्ये, रॉयल क्रिकेट क्लब उल्वा आयोजित स्पर्धेमध्ये काय तुफानी केली होती. 27,000 एका सामन्यामध्ये या करणनं पडणं मिळवले होते. ही ओलं काय करणची, मी म्हटलं होतं की छोटा पॅक बडा धमाका, छोटा तीर गावकरे गंभीर, हे सारं या करणला पाहिलं जातं. आणि करण मात्र आज खेळतोय चांगली खेळी साकारतोय. धावसंख्या धावफलकावर 20, गावदेवी गावठाण.
चेंडो आकाश टाकले ना आता मात्र हाणामारीचा पवित्रा घेतलाय आणि विद्याधर मात्रेच्या या चेंडूवर लगावला दणदणीत सरपंच चषकातला ब्रँडेड सिक्सर. धावसंख्या 26 26 रन्स गरज आहे 62 धावांची एकूण 5 षटकामध्ये परंतु दुसऱ्या षटकातच धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 26 वर. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या फक्त 11 परंतु विद्याधर म्हात्रे एक महागडा गोलंदाज ठरतोय. करण मडवी एका बाजूला दुसऱ्या बाजूला आकाश टाकले आम्ही स्टॅमिंग स्ट्रोक जेलकाली क्षेत्ररक्षक आहे रोहन अर्थात रोहनच्या हातामध्ये जेल पहिली विकेट आकाश टाकलेला परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. खरं तर आपण पाहतोय या व्यासपीठावर स्नेहाजी ठाकूर अग्री कोली गायिका म्हणून आज ते फार नावारूपाला आलेली आहे. ती स्नेहा ठाकूर देखील इथे उपस्थित आहेत. लहान वयातच स्नेहाने मात्र एकवीरा आईच्या नावानं सुरुवात केली आणि शिवछत्रपती राजांच्या यांच्यावर आधारित गीत देखील त्यांनी आपल्या समोर गायलं आणि म्हणून तर आज सुप्रसिद्ध गायिका म्हणून आपल्या समोर आल्यात. पारंपरिक लोकगीते कोलगीते आणि हल्दी शो बायांची जनजागरण अर्थातच गीत कार्यक्रम करावोके शो मंगल अष्टके या साऱ्या कार्यक्रमात स्नेहा मात्र तिची कामगिरी बजावत असते. तिची एकवीरा आईची गाजलेली गाणी नागमोडी वाट ती वळणाची भक्त येता नागो कारले डोंगराला भक्तांची माऊली माझे कारल्यांची एकवीरा आई तसेच साईबाबांच्या अर्थातच साईबाबांवर आधारित देखील गीत स्नेहा ठाकूर यांनी मात्र गायले आहेत. म्हणून तर आज यूट्यूबवर त्यांच्या माध्यमातून फार मोठी चर्चा देखील ऐकायला मिळते. त्या सुप्रसिद्ध गायिका अग्री कोल्यांची शान आपली म्हटली जाते ती स्नेहा ठाकूर देखील या व्यासपीठावरून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत अर्थातच त्यांचं शुभ आगमन झालं आहे. मैदानावर बघितलं तर 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 10 बलकावर 26 एक गडीबाद 26 जिंकण्याकरिता आता मात्र येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल. साईप्रीत लाईव्ह संदेश येईल की आपल्याला समीकरण नक्कीच सांगतील. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्याकरिता गरज असेल 36 धावांची. 18 चेंडू 36 धावा. कलाकार तेजस पाटील साहेब देखील या स्पर्धेमध्ये आनंद घेत आहेत. व्यासपीठावरून अक्षय रायते रायगड जिल्हा युवा अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन संजयजी भोईर अग्री कोली गायक गीतकार खरं तर लारूची लेक लारूची पोर चंद्राची कोर म्हणून आज डायरेक्शन कोरिओग्राफी पोर तुझे पोरी तुझे कटाल लव जाम प्रेमाला हौलूचा सण अर्थातच होळीचा सण म्हटलं तर हौलूचा सण माझे गावान अभिनेता या सात परी बंदरावर अभिनेता महाराष्ट्राची शान नवी मुंबई अग्री कोली सारी मंडळी आज कलावंत कलामंत अर्थातच कलावंत मंडळी आज या व्यासपीठावरून स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तेजस्वी पाटील देखील अर्थातच आपण पाहिलं ते त्यांची ओळख आपण संपूर्ण या स्पर्धेच्या माध्यमातून सांगितली गेली. या आज व्यासपीठावरून उपस्थित असताना रिव्हर्सिव्हचा प्रयत्न केलाय फलंदाज अक्षय न अजय मडवीनं नवीन आलेला फलंदाज मात्र निर्धाव चेंडू खेळतोय. धावसंख्या 10 बलकावर 26 कलाकार हा त्याच्या कलेगुणांनी कलागुणांनीच मी म्हणेन प्रसिद्ध होत असता. आमच्या गावात अमन वासकर देखील एक चांगला कलाकार आहे. अग्री रॉकिंगचं त्याला फार मोठी आवड आहे. आपण क्रिकेटवर आधारित देखील एक अग्री क्लिप त्यांची व्हायरल झाली. अमन वासकर हा चेंडू मात्र लॉंग ऑफ क्षेत्राकडे उंचीचा फटका चेंडू जातो सीमा पार 6 धावांसाठी षटकार. आपण पाहतो धावसंख्या 10 फलकावर जाऊन पोहोचली 32 या धावसंख्येवर 32 रन्स 32 धावा जिंकण्याकरता अजूनही 30 धावांची आवश्यकता असेल. फलंदाज मात्र एका बाजूला
आकाश टकले बाद झाल्यानंतर अजय मडवे आला दुसऱ्या चेंडूवर षटकार लगावतोय. अजय शॉट विथ चेंडू अलकीज पॉइंट कडे तडवलाय. हा चेंडू मात्र एकच धाव देऊन जाईल कारण क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. चेंडू पकडणार फेकणार तोपर्यंत मिळते एक धाव. एका धावेनं धावसंख्या धाव फलकावर वाढत असताना 33 धावा. ज्या कलाकारांचं आपण कौतुक केलं, ज्या कलाकारांचं आपण नाव या ठिकाणी आपण नक्की जाहीर केलं, परंतु याच आयोजनावर ते काही क्षणातच या आयोजनावर आधारित गीत देखील सादर करणार आहेत ही सारी कलावंत मंडळे. तर कलाकार म्हटला तर त्यांच्या अंगामध्ये असणारी कला अर्थातच त्या कलेनं होणारा आपला नाव प्रसिद्ध, आपल्या गावाचं नाव प्रसिद्ध हा प्रत्येक कलाकार करीत असतो. आणि कलाकार मंडळी इथे उपस्थित आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय अजय मडवी डावकुरा फलंदाज. इथे मात्र चेंडू हुकतोय चुकतोय रोहन मुंगाजीचा. निर्धाव चेंडू इथे मात्र करण मडवी माफ्यासावी. करण मडवी निर्धाव चेंडू खेळतोय. धावसंख्या धावपलकावर 33 धावा. व्हेरी गुड बॉलिंग कम बॅक करतोय रोहन मुंगाजी. ज्या पद्धतीनं पहिल्या षटकात 11 धावा, दुसऱ्या षटकात विद्याधरच्या मात्र महागड्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 15. आणि धावसंख्या धावपलकावर 33. ब्लाइंड स्ट्रोक रोहन मुंगाजी कम बॅक करतोय, वापसी करते आपल्या संघासाठी. व्हेरी गुड बॉलिंग. षटकार आल्यानंतर काय कम बॅक केलं रोहनने, 3 चेंडू लगातार निर्धाव फेकले आणि आपल्या षटकामध्ये फक्त 7 धावा दिल्यात. 3 षटकामध्ये धावसंख्या धावपलकावर फक्त या ठिकाणी 33 पाहायला मिळते. आता येणारे चेंडू असतील 12 आणि 29 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 29 धावा हे समीकरण असेल. कुंडेवाहाळची क्रिकेट स्पर्धा हो, या कुंडेवाहाळची नाईट स्पर्धा है एक नंबर, स्पर्धा है एक नंबर. या आमदार चषकाचे आयोजक सुधाम षडवासकर, हे सुनील षडभोईर आयोजक सदाशिव वासकर. थँक्यू डीजे मास्टर. खरं तर या आयोजकांचं जेवढं कौतुक करावं तेवढंच कमी आहे. आपण गीत देखील ऐकलात या आयोजनावर आधारित. 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. 29 रन्स टू विन, रिमेनिंग 12 डिलिव्हरीज. 29 रनों की जरूरत आने वाली 12 गेंदों में. 12 चेंडू 29 धावा आयोजनावर नक्कीच आपण कौतुकाची धावा नक्कीच दिली आहे. कारण मित्रांनो सदाशेठ वासकर आपण पाहिलं तर सरपंच आहेत, या सरपंच आहेत आतापर्यंत या गावचे विद्यमान. त्यानंतर त्यांची संपूर्ण मंडळी उपसरपंच दत्तात्रय पाटील, माजी उपसरपंच आरआरजी वासकर, विद्यमान सरपंच करिश्मा समाधान वासकर आणि सर्व ग्रुप ग्रामपंचायत सदस्य ही सारी मंडळी चांगलं कार्य करतायत. ज्यावेळी कुंडेवाल गावामध्ये मुलगी जन्माला येते नक्कीच त्या मुलीचं स्वागत ग्रामपंचायतीच्या वतीनं 5,000 रुपये देऊन केलं जातं आणि 3 रोपटे दिले जात आहेत. वृक्ष अर्थातच झाडे लावा झाडे जागवा, बेटी बचाव बेटी पढाव हे सारं संकेत या ग्रामपंचायत माध्यमातून दिलं जातं. ही चांगली संकल्पना. चेंडू बॅकफूट लागेला आहे, नक्की चेंडू डीप पॉईंट क्षेत्राच्या दिशेनं खेळून काढला चेंडू. हा म्हणता सीमा रेषा ओलांडतोय 4 धावांसाठी चौकार. हे उपसरपंच दत्तात्रय पाटील हर हर वास्कर, स्पर्धेचं या केलं आयोजन त्यांनी हे सुंदर. नक्कीच धावसंख्या धावपलकावर चौकाराच्या मदतीनं 37 वर जाऊन पोहोचली आहे. तर चर्चा केली होती या कार्याची, त्यांच्या कार्याला सलाम नक्कीच ठोकूया. खरं तर जेवढं कौतुक करावं तेवढंच कमी आहे. चेंडू फलंदाज मात्र इथे अजय मडवीनं सरळ बॅटने केला, एकच धाव मिळेल. अजून एक त्यांच्या कार्याची नक्कीच ओळख आपल्यासमोर मांडेल. खरं तर सुकन्या योजना आज या संपूर्ण भारताने जी सुकन्या योजना लहान मुलींसाठी अर्थातच वयाच्या 18 वर्षापर्यंत या भारताने अतिशय चांगली सुकन्या योजना संकल्पना अंमलात आणली आहे आणि ती सुकन्या योजना या कुंडेवाल गावामध्ये 150-160 मुलींना खरं तर वर्षाला 2,500 रुपये ग्रामपंचायत ही टाकत आहे आणि 5 वर्षाला अर्थातच 2,500 रुपये 5 सलग या मुलींच्या नावावर टाकेल आणि भविष्यात त्या मुलींना मात्र नक्कीच फायदा होणार आहे. प्रकाश ही सारी संकल्पना एक अतिशय चांगली. मी म्हटलं की कार्याला त्यांचा सलाम का ठोकावा. आज म्हटलं तर प्रत्येकजण या कुंडेवाल गावातून जर विचार केला तर प्रत्येक मुलीला
किती महत्व दिलं जातं, जन्माला येणाऱ्या मुलीला महत्व दिलं जातं. इथे मी स्टॅमिंग स्ट्रोक, जेलकाली क्षेत्ररक्षक मनोज जेल टिपतोय, फलंदाज बाद होतोय दुसरा, अजय मडवी बॅक टू पॅव्हिलियन. खरं तर आज आपण पाहतो या स्पर्धेला प्रत्येकानं अतिशय चांगलं मोलाचं सहकार्य लाभलं. खरं तर ही स्पर्धा आपण पाहतोय घर बसल्या, बरेच प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात. परंतु साईप्रीत लाईव्ह सेवा जर कशी सुरू झाली किंवा त्या साईप्रीत लाईव्हला जर नेटवर्क मिळालं, जी नेटची सेवा उपलब्ध करून दिली, ते याच कुंडेवाल गावातील उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाज देखील आहेत, ते संजय वासकर यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करेन. अजूनही 40+ मध्ये अतिशय चांगली खेळी करतायत संजय वासकर याने आज नेट उपलब्ध करून दिला तुम्हाला संदेश. उद्या त्यांची क्लिप देखील दिसेल संजय वासकर यांची. संजय या ठिकाणी आपण संदेश आपल्याला सांगतायत की संदेश संजय वासकर यांचं क्रिकेटचं फार मोठं खेळ या क्लिपच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. चांगलं रेकॉर्ड त्यांच्या माध्यमातून अर्थातच पाहायला मिळतील. इथे एक धाव मिळते चेंडू आणि धावांचं जर अंतर बघितलं तर 7 चेंडू आणि 22 धावा 22 runs to win रिमेनिंग 7 डिलिव्हरी. आर्य 11 ओले संघ कम बॅक करतोय, दत्ता शेठ मुंगाजींनी पॅक केलेला संघ आता मात्र कुठेतरी कम बॅक करण्याचा प्रयत्न करतोय. ज्या विद्याधर मात्रेनं 15 धावांचं षटक फेकलं होतं त्याच विद्याधर मात्रेवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला कर्णधारानं आणि त्या विश्वासाला सार्थक गोलंदाजी करतोय. 7 चेंडू 22 धावा हा चेंडू पार निर्णायक असेल, फलंदाज मात्र समोर असेल अंकुश टगले. विराज करण मडवी सारखा फलंदाज अजूनही आहे सुरक्षित, मात्र हा चेंडू निर्णायक असेल. मी म्हटलं होतं चेंडू ब्लॅक स्क्रीन ला टच होतो आहे, 6 धावांसाठी षटकार. कुंडेवल गाव म्हटलं तर विविध मी म्हणेन क्षेत्रामध्ये आज प्रावीण्य पाहायला मिळते. मग आता गीत ऐकलात आपण विद्याधर भोईर, खरं तर चकडेवाला म्हणून आज त्याला ओळखलं जातं. आणि त्यांचा बॅनर आहे इथे मैदानावर, बॅनर आहे, त्या बॅनरला जर हिट केला तर गावठी कोंबडा तर ऑपरेटरसाठी 200 रुपयाचं बक्षीस देखील आलं आहे. या गीत वाजवलात आपण त्या गीतासाठी 200 रुपयाचं बक्षीस विद्याधर भोईर यांच्याकडनं गावठी कोंबडा देण्यात येईल. आज सोमवार आहे मित्रांनो, पण आपल्याला तो झाकून ठेवावा लागेल आजच्या रात्रीमध्ये. तर नक्कीच तर येणारे चेंडू असतील 6 आणि 16 धावांची आवश्यकता. मित्रांनो आज भारताच्या स्वातंत्र्य समरातील सशस्त्र क्रांतीचे जनक आद्य क्रांतिकारक वासुदेव बलवंत फडके साहेबांचे खरं तर आज स्मृती दिन, आज त्यांचा स्मृती दिन आणि या स्मृती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन देखील असेल. आज बघितलं तर क्रांती ज्योत आज पनवेलमध्ये फिरत होती आणि वासुदेव बलवंत फडके म्हटले तर शिरडोण गावातील त्यांची जन्मभूमी. 6-16 पहिला चेंडू वाढ स्वैर, 6 चेंडू 16 समीकरण उदयजी ताणेल इथे आपल्याला इशारा करतायत की हा स्वैर. मैदानात श्वान पदक पा फिरतोय, खरं तर आपली चुकी आहे, त्यांची रोजची जागा आहे ती, आपली चुकी आहे, आपण 3 रात्री मॅच भरवल्यात, त्यांची रोजची जागा आहे, त्यामुळे श्वान पदक इकडे तिकडे वागडतात फिरतायत. 6 चेंडू 15 हे समीकरण, फुलटॉस, फुल सक्सेसफुल पॉवरफुल वंडरफुल अँड ब्युटीफुल स्ट्रोक 6 रन. खरं तर या षटकारानं चुम्मा घेतला बॅनरला. पुलवामा इथे मागच्या वर्षी जो बॅड हल्ला झाला अर्थातच त्या शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून देखील देण्यात आली आहे. त्या बॅनरला हा षटकार हिट झाल्यानंतर धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 59-53. चेंडू आणि धावांचं अंतर येणारे 4 चेंडू आणि एक वाईट पडला
पाच चेंडू आणि नऊ धावा म्हणून लक्ष दे. पाच चेंडू आणि नऊ धावांची आवश्यकता. मॅच कुशल मुवमेंटला आहे. आता मात्र मॅच मध्ये थर्रार निर्माण झालाय. सतीश मात्रेचा पुढील चेंडू. चेंडू पुन्हा एकदा स्वायर. जास्त चेंडू स्विन होतोय. ऑफ स्टम्प सोडून जातोय. इथे मात्र डावकुऱ्या फलंदाजासाठी अजून एक वाईड. जिल्हा परिषद सदस्य आदरणीय सन्माननीय शेखरजी शेळके आदई यांना देखील विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. शेखरजी शेळके साहेब आदई जिल्हा परिषद सदस्य म्हणून ज्यांची ओळख आहे. हा स्वैर चेंडू आल्यानंतर सतीश मात्रेनं दोन चेंडू स्वैर फेकलेत. एक षटकार. चेंडू रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला. इथे काय घडलं जाईल. खर तर फलंदाज करण मडवी रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न करतोय. त्यानं हेरलं जाणलं की चेंडू लेग स्पिन करतोय सतीश. इथे मात्र हा चेंडू डाट जातोय. चेंडू आणि धावांचं अंतर चार चेंडू आणि आठ धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा चेंडू दिशा भटकतोय सतीश मात्रे सातत्यानं. दिशा खराब तो दशा खराब. इथे येणारे चार चेंडू आणि सात धावा. तीन स्वायर चेंडू फेकले. चेंडू पुन्हा एकदा आता ब्लाइंड स्ट्रोक केलत सातत्यानं करण मडवे. मी म्हटलं होतं की जीत और हार के बीच में खड़ा है ये करण मडवे. तर दुसऱ्या बाजूला नक्कीच हार आणि पराजयाच्या मधोमध उभा आहे तो सतीश मात्रे. चेंडू आणि धावांचं अंतर तीन चेंडू सात. हे समीकरण काय घडेल काय बिघडेल. कारण करण मडवेनं अगोदर एक षटकार लगावलाय. अजूनही सामन्यामध्ये चित्त थरार बाकी आहे. सामन्यामध्ये रोम हनिशक्ता बाकी आहे. ओवला गावांच्या नक्कीच ओवलकरांच्या मनामध्ये आता मात्र फार धडधड निर्माण झाली असेल. तर दुसऱ्या बाजूला गावठणकरांच्या मनामध्ये दणदण निर्माण झाली असेल. तीन चेंडू सात धावा. दोन्ही ग्रामस्थ आज बघितलं तर बिग सपोर्टिंग. विपुल पाटील देखील मॅच आनंद घेतात. हा चेंडू जर्क मध्ये फेकला होता. काय घडलं. इथे मात्र मॅच युटन घेतोय. चांगली चेंडू चांगली गोलंदाजी करतोय. हा चेंडू हुकतोय करण माडवी. दोन चेंडू सात धावा. काय गोलंदाजी करतोय. कम बॅक करतोय सतीश मात्रे. षटकार लगावला होता सतीशवर. व्हेरिएशन दाखवतोय. व्हेरिएशन दाखवतो. इथे मात्र गोलंदाजच्या माध्यमातून 16 धावांची आवश्यकता होती. एक षटकार देखील आला होता सुरुवातीच्या कालामध्ये. पाच चेंडू आठच समीकरण होतं. आता मात्र येणारे दोन चेंडू सात धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. सात धावा काढाव्यात लागतील. करण मडवी सारख्या फलंदाजाला जखडून ठेवलंय. चेंडू आता मात्र पॅडल स्विप केला. चेंडू जातो डिफ्राइंड लेगच्या दिशेने. क्षेत्रक्ष वेगाने येतो. धावत पाला चेंडू अडवणार. काय घडलं इथे. आता इथे काय घडलं ते सर्वांचं लक्ष तिकडे. मात्र सुमित आणि विशाल गायकवाड या दोन क्षेत्रकांच्या मधून जातोय. चेंडू सीमा पार चौकार. तेवढ्या देईन तिरक्या तुलार. सामना जिंकून दाखव बारक्या मलार. सामना जिंकून दाखव बारक्या मलार. थँक्यू. एक चेंडू तीन धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. एक चेंडू तीन धावा. स्वप्न भान ठेवून पहावं आणि बेभान होऊन पूर्ण पहावं असं देखील म्हणावं लागतं. इथे काय घडलं. गेलेला चौकार हातातून निसटलेला चौकार सुमित कडनं. इथे मात्र या सामन्यातलं काय चित्र पलटेल का. एक चेंडू तीन धावा. मॅच मात्र अगदी रोमांचक अवस्थेत. एक डिक्लेअर फटक्याचीच गरज असेल. एक चेंडू तीन धावा. उलटा चेंडू. इथे मात्र चेंडू जातोय सीमा पार चौकार. सामना जिंकतोय गावदेवी गावठाण.